शहर के यशोधरा नगर पुलिस थाना हद निवासी फिरियादी मोहम्मद निशान रिजवी वल जावेद अहमद इनकी लांबा सेलिब्रेशन हॉल कामठी रोड से काले रंग की होंडा शाइन चोरी होने की वारदात सामने आई है। शहर के यशोधरा नगर पुलिस थाना हद निवासी फिरियादी मोहम्मद जिशान रिजवी वल जावेद अहमद इनके लांबा सेलिब्रेशन हॉल कामठी रोड से काले रंग की होंडा शाइन चोरी होने की वार्ता सामने आई है। यशोधरा पुलिस थाना अंतर्गत होंडा शाइन गाड़ी चोरी होने की शिकायत पर पुलिस द्वारा खोज शुरू की थी। उसी दौरान पुलिस को मिली गुप्त जानकारी के अनुसार आरोपी इमरान उर्फ सोनू खान वल दिलावर खान को वांजरा लेआउट यशोधरा नगर से गिरफ्तार किया है। काल दिनांक 21/2/2020 रोजी ज्यावेळेला आम्ही पेट्रोलिंग करत होतो त्यावेळेला आम्हाला गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती भेटली होती की एक इसम त्याच्या ताब्यात चोरीचे वाहन घेऊन परिसरात फिरत आहे। त्यावरून आम्ही त्याला त्या पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव इम्रान उर्फ सोनू खान वल्द दिलावर खान राहणार वांजरा पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे सांगितले। त्याला त्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी होंडा शाईन गाडी जी की लांबा सेलिब्रेशन कामठी रोडला आहे तिथून 5/2/2020 रोजी लग्न समारंभाचा कार्यक्रम होता तिथून पार्किंगमधून चोरी केली होती आणि ती तिथे त्याच्याच ताब्यात होती। त्या गाडीचा क्रमांक आहे MH 40 BB 3069। ती गाडी त्वरित त्याच्या ताब्यातून अंगझडती पंचनाम्याप्रमाणे घेतली आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्यानंतर पुढीलप्रमाणे अटक करून त्यांना सविस्तर अधिक विचारपूस केली असता त्यांनी याचप्रमाणे 2 बाईक ज्या की 5 पावली हद्दीतील एक बाईक आहे ड्रीम योगा आणि शांतीनगर हद्दीतील एक बाईक आहे अशा 2 बाईक चोरलेल्याच्या कबुली दिली। कबुलीप्रमाणे त्याचा मेमोरँडम पंचनामा करून दोन्ही बाईक ताब्यात घेण्यात आले आहेत। टोटल आत्तापर्यंतचा जो मुद्देमाल आहे तो 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आपण रिकवर केला आहे आणि पुढील कारवाई अजून चालू आहे। पुलिस ने छानबीन करने पर अन्य चोरी के मामले भी सामने आए हैं। पुलिस द्वारा 1,10,000 का मुद्देमाल जब्त किया गया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।